प्रभात ऑनलाइन अपन पाहता आहे हा आहे पुणे नगर महामार्ग. या पुणे नगर महामार्गाच्या माध्यमातून पुण्यापासून जी वाहतूक चालू होते ती अगदी विदर्भ मराठवाडा पश्चिम बंगाल या दिशेने या रस्त्यावरून वाहतूक होत असते. त्याचप्रमाणे 2005 साली या रस्त्याचं चारपदरीकरणाचं काम झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली. त्याचबरोबर रांजणगाव औद्योगिक वसाहतीचा विस्तार वाढल्यानंतरही या ठिकाणी वाहतूक वाढली. मात्र ही वाहतूक वाढली परंतु लगतच्या गावांमध्ये जी काही दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे ती आजतागायत उपलब्ध होऊ शकली नाही. त्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण पाहतात या ठिकाणी या पुणे नगर महामार्गावरून बाजूच्या लगतच्या गावांमध्ये जाण्यासाठी अक्षरशः या सर्वसामान्य नागरिकांना मरण ओलांडून प्रवास करावा लागत आहे. शेजारचे पिंपरी दुमाला, गणेगाव, खालसा, खंडाळे, वाघाळे, वरुडे, शिंगाडवाडी, खैरे नगर, कानूर मेसाई, पाबळ व पुढे राजगुरुनगरला जाण्यासाठी हा एकदम सोयीचा व जवळचा मार्ग आहे. परंतु आजपर्यंत लोकप्रतिनिधी असतील, खासदार, आमदार, माजी खासदार या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी जो उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करायला पाहिजे त्याची पूर्तता न केल्याने आजपर्यंत या ठिकाणी शेकडो जीवांना मुकावं लागलेलं आहे. अनेक कुटुंब उघड्यावरती आलेले आहेत तरी या लोकप्रतिनिधींचे व अधिकाऱ्यांचे डोळे उघडलेले नाहीत. याबाबत आपण स्थानिक नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊ. हायवेपासून या ठिकाणी जाणारा रोड पिंपरी दुमाला असेल, गणेगाव असेल, वाघाळे असेल, त्याचप्रमाणे हिवरे, त्याचप्रमाणे पुढे धामारी राजगुरुनगरपर्यंत या ठिकाणी हा रोड जातो. आणि या रोडवरून जात असताना हायवे क्रॉस करत असताना या ठिकाणी कामगार जे लोक आहेत त्या कामगारांना जीव मुठीत धरून वसाहतीचं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढत आहे. आणि वाढतं काम लक्षात घेता कामगार लोक या ठिकाणी रस्त्यावरून सारखे ये जा करत असतात. ते जीव मुठीत धरून या ठिकाणी रस्त्या क्रॉस करत असतात. शेतकरी वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. आणि या रस्त्याचं काम करत असताना या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग होणं या ठिकाणी गरजेचं आहे. जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगून हे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाचं काम लवकरात लवकर व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो. आता आपण या ठिकाणी पुणे महानगर मार्ग या ठिकाणी आहे. पाठीमागं अष्टविनायकापैकी असणारं महागणपती देवस्थान आहे. त्याचप्रमाणे रांजणगाव औद्योगिक वसत ही मोठ्या प्रमाणे वाढत असल्यामुळे हा जो या बाजूचा हा जो रस्ता आहे या रस्त्याच्या बाजूनी हा रोड राजनगरपर्यंत राजगुरुनगरपर्यंत जातो. त्यामध्ये आमचं पिंपरी दुमाला गाव असेल, गणेगाव असेल, वाघाळे असेल, हिवरे, धामारी, पाबळ आणि राजगुरुनगर या परिसरातील जवळजवळ 20 ते 25 गावं ह्या पुलाच्या माध्यमातून रोड क्रॉस करून जात असतात. आणि अनेक वेळा अनेक कुटुंबाचे कुटुंबामधील महत्त्वाचे व्यक्ती आणि अनेक कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे. कारण या कॉर्नरच्या माध्यमातून अनेक वेळा अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आणि ह्या जीव गमावण्यामुळे अनेक कुटुंबांची कौटुंबिक मोठ्या प्रमाणात हानी झाली. ही हानी जर टाळायची असेल तर भविष्यामध्ये या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग होणं फार गरजेचं आहे. कारण या रोडच्या माध्यमातून अनेक वेळा प्रशासनाला त्या ठिकाणी आम्ही सूचना केल्या, अनेक गावांनी त्या ठिकाणी निवेदनं दिलेली आहेत. संबंधित या भागाचे आमदार असतील, खासदार असतील यांना गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्या संबंधीमध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ह्या उड्डाणपुलाचं आणि भुयारी मार्गाचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही.